मित्रांनो, पुन्हा एक नवीन व्हिडिओ सह माझ्या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत. या अगोदरचा जो व्हिडिओ मी चॅनलला अपलोड केलेला आहे, बघा तो फेसबुक पेज क्रिएट कसं करायचं. आता या व्हिडिओमध्ये आपण फेसबुक पेज क्रिएट केल्यानंतर आपल्या पेजसाठी युजर नेम, म्हणजे सहजासहजी आपलं पेज इतरांना शोधता यायला पाहिजे यासाठी युजर नेम आपण कसं तयार करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता तुम्हाला मी एक युजर नेम द्वारे सहजासहजी यूट्यूब चॅनल असेल, फेसबुक पेज असेल, कसं सहजासहजी शोधता येतं. नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी सबस्क्राईब या रेड कलरच्या बटनला क्लिक करून बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. बघा आता यूट्यूबचं जसं कस्टमरचा एखादा URL असतो, त्याच पद्धतीने आपण फेसबुकसाठी सुद्धा एक युजर नेम क्रिएट करू शकतो, जेणेकरून सहजासहजी आपले जे फ्रेंड्स असतील किंवा जे फॉलोअर्स असतील त्यांना पेज सहजासहजी शोधता येईल. तर त्यासाठी बघा, प्रथम आपल्याला बघा अशा पद्धतीने कस्टम URL, कस्टम युजर नेम आपण आपल्या फेसबुक पेजसाठी तयार करूया. आता या व्हिडिओमध्ये बघा, आता एक ABP माझाचं एक मी सबस्क्राईब केलेलं चॅनल या ठिकाणी ABP माझाचं मी इथं ओपन केलेलं आहे, आणि या ठिकाणी बघा जो URL आहे बघा या ठिकाणी, तर तो बघा चॅनल स्लॅशच्या नंतर, म्हणजे URL खूप मोठा झालेला आहे. तर एवढा URL आपल्या सहजासहजी लक्षात राहणार नाही, आणि ABP माझाचं जर आपल्याला यूट्यूब चॅनलचं होमपेज ओपन करायचं असेल तर एवढा URL आपल्याला लक्षात राहणार नाही, म्हणजेच हा आपल्याला अवघड होईल. पण याच्याच जागी जर एक कस्टम URL जर असता तर आपल्याला शोधणे सहजासहजी सोपे झाले असते. तर अशाच पद्धतीने जसं यूट्यूब चॅनलचं असतं तसं फेसबुकसाठी सुद्धा एक युजर नेम, कस्टम युजर नेम आपण पेज क्रिएट केल्यानंतर तयार करू शकतो. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पेज तयार कसं करायचं ते बघितलेलंच आहे, त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार, त्या ठिकाणाहून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात. आता या ठिकाणी आपण अशा पद्धतीने फेसबुक पेजसाठी एक कस्टम युजर नेम URL या ठिकाणी तयार करून घेऊया. तर त्यासाठी बघा, प्रथम आपल्याला आपल्या फेसबुक अकाउंटला लॉग इन व्हावं लागणार. लॉग इन करून घेतल्यानंतर आता या ठिकाणी बघा, मी माझं फेसबुकचं अकाउंट लॉग इन करून घेतो. लॉग इन झाल्यानंतर बघा या ठिकाणी इथं समोर खाली आपल्याला पेजेस ऑप्शन दिसून येत आहे. बघा पेजेस ऑप्शनवर आपण जेव्हा क्लिक करणार तर त्या या ठिकाणी बघा आपल्याला अशा प्रकारचा डॅशबोर्ड पुन्हा इथं दिसून येणार. त्यानंतर आपल्याला आपल्या पेजचं जे नाव आहे त्या पेजच्या नावावर आपल्याला क्लिक करून घ्यावं लागणार. आता क्लिक केल्यानंतर बघा पेजच्या नावाच्या खाली बघा या ठिकाणी आपल्याला क्रिएट पेज ॲट युजर नेम असं या ठिकाणी दिलेलं आहे, आणि वर बघा ॲड्रेस बारमध्ये एवढी भली मोठी लिंक माझ्या फेसबुक पेजची इथं तयार झालेली आहे. पेज तयार केल्यानंतर आता या ठिकाणी आपण कस्टम एक युजर नेम इथं कस्टम URL इथं तयार करून घेऊया. बघा प्रोफाईल फोटोच्या खाली या ठिकाणी क्रिएट पेजच्या समोर ॲट युजर नेम या ठिकाणी आपण आता क्लिक करूया. ओके, क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपण युजर नेम जे आपल्याला आता कस्टम ठेवायचं आहे, कस्टम जे आपल्याला आवडीचं नेम इथं युजर नेम तयार करून घ्यायचं आहे ते युजर नेम या ठिकाणी आपण टाईप करून घेऊया. आता अवेलेबल असेल तर आपल्याला इथं ग्रीनमध्ये राईट चेक येणार, आणि जे युजर नेम आपण या ठिकाणी एंटर करणार ते जर अवेलेबल नसेल तर आपल्याला या ठिकाणी रेडमध्ये एरर इथं दिसून येणार. बघा त्या ठिकाणी माझ्या पेजचं जे नाव आहे टेक इज यू फॉर यू, तर तेच युजर नेम जर पेजचं मला ठेवायचं असेल तर या ठिकाणी मला उपलब्ध नाही असं इथं सांगितलं जात आहे. तर यामध्ये काहीतरी नॉमिनल चेंजेस करून या ठिकाणी मी आता सेट करून घेतो. बघा आता बघा टेक इज यूच्या नंतर या ठिकाणी मी बघा
हे पण इथं उपलब्ध नाही, म्हणजे अगोदरच कोणीतरी घेतलेलं आहे, अगोदरच कोणीतरी हे जे युजर नेम आहे तयार केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं उपलब्ध होऊ शकत नाही. या ठिकाणी सजेशन सुद्धा आपण पेज तयार करताना घेऊ शकतो. बघा, जर घ्यायचं असेल आपल्याला तर तिथं या ठिकाणी इथं चूजिंग अ युजर नेम या ठिकाणी आपण क्लिक करून कशाप्रकारे आपण युजर नेम सेट करू शकतो ते सुद्धा आपण इथं बघू शकतो. बघा बघा, हा पण युजर नेम मला इथं उपलब्ध नाही. बघा, आता हा युजर नेम तुम्हाला उपलब्ध दाखवलेला होता, पण तो मला नको होता म्हणून तो सुद्धा मी या ठिकाणी एडिट केलेला आहे. पुन्हा आता या ठिकाणी काहीतरी चेंजेस करून मला जो आवडेल तो युजर नेम या ठिकाणी मी सेट करून घेतो. तुम्हाला सुद्धा ही अडचण येऊ शकते, त्याच्यामुळे वेगवेगळी नावे तुम्ही या ठिकाणी सर्च करून घेऊन टाईप करून युजर नेम तुमच्या आवडीचा घेऊ शकतात. बघा, आता इथं मला इथं उपलब्ध झालेला आहे. हा सुद्धा मी इथं एडिट आता टीकेजू फॉर आर यू हा मला इथं उपलब्ध झालेला आहे. ना, सहजासहजी टाकायलाही कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, म्हणजे लक्षात राहील. तर हा आता या हा जो युजर नेम माझ्या फेसबुक पेजसाठी मी इथं सेट करून घेतो. बघा, आता म्हणजे तुम्ही जोपर्यंत तुमच्या आवडीचं तुम्हाला इथे युजर नेम मिळत नाही तोपर्यंत तुम्ही सेट करू शकतात. बघा, या ठिकाणी एडिट करू शकतात जो तुम्हाला पाहिजे असेल तसा. ठीक आहे, मी आता हा युजर नेम इथं सेट करून घेतो. सेट केल्यानंतर क्रिएट युजर नेम यावर आपल्याला क्लिक करावं लागेल, आणि क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर यू आर ऑल सेट, म्हणजे आपण आपल्या पेजसाठी यू आर एल जे युजर नेम आहे ते सेट करून घेतलेलं आहे. आणि इथं आपल्याला एक लिंक दिलेली आहे. बघा, पीपल कॅन ऑल्सो विजिट अवर पेज ॲट ही लिंक आणि सेंड युअर पेज मेसेजेस ॲट, म्हणजे पेजचे जे आपल्या मेसेजेस असतील ते मेसेजेस आपण सुद्धा आपण या दिलेल्या लिंकवर क्लिक करून ती लिंक कॉपी करून आपण सेव्ह करू शकतो. आपल्या पेजचे मेसेजेस, म्हणजे आपलं पेज टोटल पेज आपल्याला सेंड करायचं असेल लिंक त्या पेजची, तर आणि फेसबुक पेजची लिंकसुद्धा या ठिकाणी वर आपल्याला दिलेली आहे. तर अशा प्रकारे आपण फेसबुक पेजची कस्टम यू आर एल कस्टम युजर नेम या ठिकाणी आपण अशा पद्धतीने तयार करू शकतो. आणि फेसबुक पेज तयार कसं करायचं त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार. धन्यवाद. जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील.